तर पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतोय किरण शिंदे. पहिलाच बॉल आणि या चेंडूवर मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय राहुल बांगर. विकेटची टॉपिक घेतली जाते आणि चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर यावेळी मात्र नक्कीच एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय मनीष सावजीच्या बॅट मधून. मात्र नक्कीच एक अव्वल दर्जाचा फटका येतोय त्या ठिकाणी दिशा दिली जाते चांगला फटका. यावेळी मात्र नक्कीच उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विवशिकचा सर देखील बाहेर काढलं जाते. क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे त्या ठिकाणी. 11 खेळाडू कंपल्सरी असणार आहे सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. यावेळचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी घेतल्याने मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय आपलं देखील सर स्पर्धेच्या माध्यमातून समोरच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. तर यावेळी मात्र नक्कीच कलात्मक फटका क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार चार धावांसाठी चौकार आणि सावजी. यावेळेचा चेंडू चांगला फटका तर खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. तर पहिला चेंडू एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वीप तर यावेळी मात्र नक्कीच एक चांगला फटका त्या ठिकाणी येत आहेत एक रन क्षेत्ररक्षक येत आहेत पाहिली. तर यावेळी मात्र नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळतोय एक रन यावेळेचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अंगोपच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. यावेळेचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जात आहे निर्धाव चेंडूची सांगता होते डॉट बॉल पाहिजे. यावेळेचा चेंडू अष्टमच्या परासा बाहेरचा चेंडू पण होत आहेत अवांतर चेंडू अवांतित केलं जात आहे गोलंदाजाला. तर यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील तर केली आहे पाहुयात पंचांचा निर्णय काय असेल. अंपायर रिव्ह्यू एक विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर सचिन राणे सभियत अमित डवळे गोलंदाजी मार्गवर. यावेळचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाला माघारी परतावं लागतंय पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन अमित डवळे आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना अमित डवळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळचा चेंडू ऑस्टमच्या बरसा बाहेरचा चेंडू समोरच्या क्षेत्रात खेळून काढला जातोय लंबच्या दिशेने स्ट्रेट डाईव्ह चेंडू. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार तर खेळला होता फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं जात आहे या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोल धावसंख्येत भर होते 22 धावा या धावफलकावर जमवल्या जात आहेत. यावेळेचा चेंडू मात्र नक्कीच यष्टांच्या पाठी चुकी होते आणि चेंडू चार रन स्वर साई दत्त वर्सेस गुरुदत्त दोन बलाढ्य संघ बटवाडीतील नामांकित संघ आहेत. एक चांगला विजय मात्र नक्कीच मिळवला यावेळी मात्र नक्कीच फलंदाजाला मात्र याची जागा भरून काढण्यासाठी. यावेळेचा चेंडू ऑप्शनच्या बरसा बाहेरचा चेंडू बॅटची कड घेतली जाते यशांच्या पाठी सचिन राणे चांगला प्रयत्न देखील झालेला परंतु थर्ड मॅन पाहुयात पुन्हा एकदा गोलंदाज बंटी गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू ऑप्शनच्या बरसा बाहेरचा चेंडू लंबच्या दिशेने खेळून काढला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एक रन.
एवढी मंत्रणकेच चांगलं फटक्याच्या क्रिकेट खेळला आहे. पांडिकच्या दिशेने चेंडू जाईल बिन बंटीच्या माध्यमातून. यावेळी मात्र नक्कीच वेगळा प्रयत्न मात्र नक्कीच फलंदाजाच्या चांगले क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच सचिन राणे सर यांचं देखील पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र नक्कीच बॅटची कट घेतली जाते. पाठी एक सुर एक झेल टिपला. पाहुयात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर दर्शन आहेत मैदान. यावेळी मात्र नक्कीच अमित ढवळे याला आमंत्रित केलं जातं गोलंदाजी मार्गावर. घेतली जाते दर्शन. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. तडकिणी चेंडू निघून जातोय चौकार चार धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावपलं पुढे सरसावलं जात आहे. यावेळी मात्र नक्कीच एक चांगला प्रयत्न देखील झाला आहे. दुसरं रन घेण्याचा प्रयत्न चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. दोन रन. यावेळी पुढे सरसावत एक चांगला फटका खेळला जातो. हरीच षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात नक्कीच. आता मात्र नक्कीच अवंतर. यावेळी मात्र नक्कीच आणखीन एक चार एक खनखनीत फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या चेंडूवर माघारी परतावं लागतंय. विकेटचं पत्र या संघाला. ओमसाई पॅकर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये दोन मोठे फलंदाज दाखल होत आहेत. एका बाजूला असतील सचिन राणे तर दुसऱ्या बाजूला मात्र नक्कीच शशांक नायकोडी जो खेळाडू पुण्याला बिलंग करतोय. एक वेळेचं भान ठेवायचं आहे. पुणे संघाने विनंती असेल. पाहूयात प्रथमेश पहिल्याच बॉल अवंतर नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू काय फटका खेळला जातोय. कलात्मक फटका. चार रन नक्कीच म्हटलं होतं. अनुभव संघाने प्रथम नाही फेकी जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच घेतला आहे. आणि यावेळी निर्धाव पद्धतीचा चेंडू. यावेळीचा चेंडू चांगला फटका तर खेळला आहे. मनीष सावजी थोडीशी चुकी झाली आहे परंतु तडकेने. यावेळी मात्र नक्कीच संघटने अपील देखील केली जाते. लेग बायचे पंच असतील शिखर नाईक. अंपायर रिव्ह्यू नॉट आउट वाईड बॉल. तर तडकेने वाढ होते पुन्हा एकदा. यावेळी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न शशांक नायकोडी याला मात्र नक्कीच माघारी परतावं लागेल. विकेटचं पतंग घडत आहे. यावेळी मात्र नक्कीच ऑफस्टंपच्या बाराचा बाहेरचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळला जातोय. तडकेने दोन रन दोन धावायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाराचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला जातोय. मिडॉनच्या दिशेने आलेले सर्व प्रेक्षकांना अटकेने विनंती. तडकेने पडद्यावर ठेवायचे नाहीयेत सर्व गोलंदाज विजय याला. यावेळीचा चेंडू काय फटका खेळला जातोय. कलात्मक फटका. चार रन. यावेळी मात्र नक्कीच आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला जातोय. बाहेर काढण्याचा प्रयत्न. यावेळी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न एक मोठा मासा जाळ्याला लागतोय. धूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. दडगेने क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण दडगेने पाहायला मिळत. यावेळेचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने कलात्मक फटका. चार रन. क्लासिकल स्ट्रोक दडकेने चौकार मात्र नक्कीच. यावेळी मात्र नक्कीच
गच्चा खूप खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दर्शन याचं चार रन. अव्वल दर्जाचे ऑलराऊंडर खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. आत्मद्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत यावेळी मात्र की यावेळी मात्र स्वर्लेच्या जेचेने चेडू खेळून काढला जातोय. प्रथम दर्जाचं नाब वाईड बॉल एक अव्वल दर्जाचे गोलंदाज हार्दिकचं स्वागत. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेडू खेळून काढला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते एका धावेने धाव. यावेळी मात्र मिडविकेटच्या दिशेने मात्र चेडू खेळून काढला जातोय. एक रन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण एकदा पाहायला मिळत आहे. यावेळी काय फटका खेळला जातोय कव्हर ड्रॉइंग मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात तितकं चांगला उजी गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच सज्ज होत आहे. यावेळी मात्र नक्कीच बॅटची कट घेतली जाते एकदम त्या ठिकाणी मिळाली. धावपल्या पुढे सरसावलं जात आहे. यावेळी मात्र चेंडू पाहायला मिळतो आणि यावेळी काय घडत एक चांगला चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यश त्यांचा वेध घेतोय त्या ठिकाणी. यावेळी मात्र स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढला. कव्हरच्या दिशेने चेंडू डॉट बॉल. तर तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक रन यावेळी मात्र नक्कीच पुढे सरसाव चांगला फटका तर खेळला आहे. एक रन साऊथ अडकेने घेतली जाईल एखादा विच त्यापैकी काही चेंडू बाकी असेल. यावेळी मात्र नक्कीच षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. ओव्हर चेंडू पाहिला सहा चेंडू आणि तेरा धावा सहा चेंडू. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार खेळला जातोय. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू लॉंगच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेत तर या ठिकाणी सर्व संघांना विनंती आहे ज्या संघांची प्रवेश बाकी आहे त्यांनी या ठिकाणी श्री साई सिद्धी VSA वॉरियर्स क्रिकेट स्टार गुरुदत्त श्री साई स्पोर्ट संघाने विनंती असेल आपली प्रवेश फी लवकरात लवकर या ठिकाणी जमा करायची. तीन चेंडू आणि 11 धावा. यावेळी मात्र नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू काय गोलंदाजी केली जाते अव्वल दर्जाचे गोल विवेक धनावडे. तर लेखच्या स्वरूपात मात्र एक चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका तर खेळला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर परंतु विजय होतोय तर म्हणजेच स्वर साहित्य संघाचा संघ विजय होतोय. तर